कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।
Thank you.
Thank you.
Oh,
शूर न पाहि माघारी ऐशा मुझ धीरे राखे आता संसारा हाती अंतर लो दुरी आता कृपा करी नारायण अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज प्रामुख्याने पांडुरंग परमात्म्या समोर विनंती करतात की देवा या संसार रूपी शत्रू बरोबर माझं रणांगण भडकलेलं आहे, माझं युद्ध चालू आहे, या युद्धातून या रणांगणातून मला तू धैर्य दे, धीर दे आणि धैर्यपूर्वक तू माझं या असणाऱ्या संसार रूपी शत्रूतून आणि किंबहुना या लढाईतून तू माझं धैर्यपूर्वक रक्षण कर असं तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याला विनंती करतात. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार योगिराज संतराज महाराजांचा आणि साध्वी असलेल्या यशोदा माता यांचा आणि संजीवन समाधी सुबळा संजीवन समाधी सोहळ्यातील या असणाऱ्या आपल्या प्रतिवर्षाप्रमाणे 15 दिवसाच्या या नामसंकीर्तन महोत्सवातील आजची ही असणारी कीर्तन सेवा विद्यमान आपल्या संस्थांच्या वतीने आणि आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय गुरुवर्य आपल्या संस्थांचे अध्यक्ष गुरुवर्य सुरेशजी महाराज साठी महाराजांच्या वतीने आणि आपल्या सर्व संस्थांच्या वतीने ही असणारी कीर्तन सेवा आज या ठिकाणी माझ्याकडे आहे. म्हणून या ठिकाणी आमचं भाग्य आहे की यावर्षी आम्हाला या ठिकाणी कीर्तन सेवा प्राप्त झाल्या. मी तर खऱ्या अर्थाने या कोरोनाच्या बाबतीमध्ये 2 विचार माझ्या मनामध्ये सारखे येतात. एका बाजूने असं वाटतं, एका अंगाने असं वाटतं कोरोना दरवर्षी यायला पाहिजे आणि एका अंगाने असं वाटतं कधीच येऊ नये. दरवर्षी यावं असं का वाटतं? त्याचं कारण आहे महाराज, आषाढी वारी, अधिक मास, कार्तिकी वारी आणि संगमचा सप्ताह एकाच वर्षामध्ये 4-4 वेळा आम्हाला या ठिकाणी सेवा प्राप्त झाल्या हे आमचं भाग्य उदयाला आलं. म्हणून असं वाटतं दरवर्षी असं व्हावं, नाही का? म्हणजे दरवर्षी 4-4 सेवा मिळतात पण एका बाजूने असं वाटतं हे येऊच नाही. 8 महिने झालं रोकडी सगळं बसून येतात, नाही का? कसं काय असं जमायचं? 8 महिने झालं सगळेच्या सगळ्याकडे बसून त्याच्यामुळे असं वाटतं हे असं परत येऊच नाही. म्हणून असे ऐका, खऱ्या अर्थाने भाग्याचा उदय ते हे पुढे संत पाहिजे. लाडा महाराजांनी किती सुंदर आपल्याला या ठिकाणी सांगितलं, कुठेतरी आपल्याकडून मोडकी तोडकी संतराज महाराजांची सेवा करते आणि महाराजांना नक्कीच ती कुठेतरी आवडली असेल, त्याच्यामुळं महाराजांनी ठरवलं असेल की ह्या वर्षी सगळेच कार्यक्रम म्हणजे पुढचे 8 दिवस आहेत आपल्याला बाहेरची कीर्तन घ्या, म्हणजे कार्तिकी वारी, आषाढी वारी, अधिक मास हा सप्ताह याच्यामध्ये आपल्या असणाऱ्या आणि या असणाऱ्या लेकरांची कीर्तन सेवा करून घ्यावी असं कुठंतरी महाराजांना वाटलं असेल आणि म्हणून या ठिकाणी हे आणि संधी प्राप्त झालेली आहे. म्हणून या ठिकाणी हा आणि नाम संकीर्तन महोत्सवातील आजची ही असणारी आणि 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय महाराजांच्या वतीने सर्व आणि विश्वस्त मंडळींच्या वतीने या ठिकाणी माझ्याकडे आहे. सज्जनांनो, या मृत्यू लोकांमध्ये कोणीही जन्माला आला तरी त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस युद्धाला सामोरे जावं लागतं. प्रत्येकाला एक ना एक दिवस रणांगण गाजवावं लागतं, युद्धाला सामोरे जावं लागतं, प्रत्येकाला एक ना एक दिवस लढाई ही करावीच लागते. ऐका, 4 प्रकारचे लोक आहेत. प्रत्येक लोकांचं वेगळं आणि आगळं अशा पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. वैकुंठ लोक आहे, कैलास लोक आहे, स्वर्ग लोक आहे आणि मृत्यू लोक आहे. या 4 लोकांचं आगळं आणि वेगळं अशा पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. वैकुंठ लोकांचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, कैलास लोकांचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे, स्वर्ग लोकांचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि मृत्यू लोकांचं आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे या 4 असणाऱ्या आणि लोकांचं? या श्लोकामध्ये सुंदर अशा पद्धतीचं चिंतन आलेलं आहे. भक्त भूमी वैकुंठ, तप भूमी कैलासम, स्वर्ग लोके भोग भूमी, मृत्यु लोके रण भूमी.
श्लोकामध्ये अतिशय सुंदर चिंतन आलं. या चारही लोकांचं वैशिष्ट्य या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रकट झालेलं आहे. ऐका, या चारही असणाऱ्या लोकांचं वेगवेगळं वैशिष्ट्य, आगळं वेगळं वैशिष्ट्य. पहिला लोक आहे तो म्हणजे आणि वैकुंठ लोक. वैकुंठ लोकांचं वैशिष्ट्य हे आहे की हा वैकुंठ लोक म्हणजे भक्त मंडळींचा लोक आहे. किंबहुना त्याच्याकडे भक्त भूमी म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं. भक्त भूमी हे वैकुंठ. वैकुंठ म्हणजे भक्तांची भूमी आहे. वैकुंठ म्हणजे काय आहे? भक्तांची भूमी आहे. नवे नवे भक्त मंडळी संत गाते येतात, ते कुठून येतात? आपल्याकडे असं लिहितात वैकुंठवासी, नरकवासी असं कोणी लिहित नाही. तिकडे गेल्याशिवाय राहत नाही, पण लिहित नाही. पण नाही काय लिहितात? वैकुंठवासी. वैकुंठवासी असं आपल्या अक्षरे म्हणजे मनुष्य मरण पावतात की त्याच्या नावासमोर असं लिहिलं जातं. बघा, वर्षश्रांताची पुत्रिका असू द्या, दायव्याची पुत्रिका असू द्या, त्याच्यामध्ये लिहिलं असतं वैकुंठवासी. वै वय आणि लावलेलं असतं, वय असं लिहिलं असतं. पण ऐका, ज्या वेळेला आमच्या समोर पत्रिका येत असते ना, त्याच्यामध्ये वय असं वाचलं की वय या शब्दाचा अर्थ वैकुंठवासी आम्ही कधीच घेत नाही. का बरं? कारण त्याच्या गाड्यात कधी माळ नसते, त्याने कधी हरिपाठ कीर्तन वारी भजन काहीच पाहिलेलं नसतं. तो भक्त नसतो, तेव्हा असतो आंबाबाईचा भगत. नाही, त्याला कसं तो कसा वैकुंठामध्ये जायचा? मग ऐका, वय असं लिहिलेलं असतं त्या पत्रिकेवरती, वर्षशब्द द्यावयाच्या वेळेला वय लिहिलं असतं. वै या शब्दाचा अर्थ आम्ही वैकुंठवासी कधीच काढत नाही. आम्ही दुसराच अर्थ काढत असतो. आमच्यासारखे महाराज म्हणजे दुसरा अर्थ काढतात. कोणता अर्थ? वै म्हणजे वैफल्यग्रस्त किंवा वैतागलेला ग्रस्त, असं म्हणायची हरकत नाही. म्हणून ऐका, आपण वै असं लिहितो किंवा वैकुंठवासी लिहितो, पण आपला त्या ठिकाणी जाण्याचा अधिकार नाही. वैकुंठ हे फक्त भक्तांची भूमी आहे. भक्त भूमी हे वैकुंठ. तपोभूमी कैलासन. दुसरी भूमी आहे ती म्हणजे कैलास. कैलास जो आहे तो कैलास भूमी म्हणजे तपभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. तपभूमी भगवान शंकर कैलासामध्ये राहतात आणि अखंड तप करतात. ज्ञानोपराय वर्णन करतात ते विठाला 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 करिता तापसाची कडसनी कवना जवळा ठेविजे शुळपाने. ज्ञानोपराय सुंदर बोर्ड वर्णन करतात की अरे जगातल्या सर्व तपश्चर्या करणाऱ्या पुरुषांची यादी जर पहिले, महात्म्यांची यादी जर पहिले, तर सर्वात श्रेष्ठ तपश्चर्या करणारे जर कोण असतील तर भगवान शंकर आहेत.
भगवान शंकरांच्या सर्किट तपश्चर्या कोणाची नाही, म्हणून कैलास म्हणजे तपोभूमी म्हणून आणि प्रसिद्ध आहे, शास्त्रकार वर्णन करतात. चला पुढे. तिसरी भूमी आहे ती म्हणजे वैकुंठ भूमी. वैकुंठ भूमीचं आगळं वेगळं वैशिष्ट्य असं आहे, वैकुंठ भूमीमध्ये जे काही स्वर्गभूमीमध्ये जे काही देव लोक आहेत ना, ते देव लोकांचा विचार जर केला तर सगळेच्या सगळे देव लोक भोग भोगतात, पण ते साधे भोग नाहीत. आपण जे भोग भोगतो ना ते भोग नाही, मग ते दिव्य भोग भोगत असतात. मष्टंती दिव्यान दिव्यदेव भोगान, म्हणजे त्या ठिकाणी जे आणि देव लोक आहेत ना, स्वर्ग लोकांमध्ये जे देव लोक आहेत ना, ते दिव्य भोग भोगतात. म्हणून त्या ठिकाणच्या भूमीला स्वर्ग भूमीला त्या ठिकाणी भोग भूमी असं म्हटलं जात. म्हणून ऐका, पहिली वैकुंठ भूमी संतांची भूमी आहे, कैलास भूमी हे तपश्चरीची तप भूमी आहे, तिसरी स्वर्ग भूमी ते भोग भोगणारी भूमी म्हणून ती भोग भूमी आहे, आणि राहिली चौथी भूमी. मला वाटतं ते आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला तिचा विचार करायचा आहे. चौथी भूमी म्हणजे हा मृत्यूलोक, हा मृत्यूलोक. या मृत्यूलोकाचा विचार करत असताना शास्त्रकार सांगतात की मृत्यूलोक म्हणजे रणभूमी आहे, रणभूमी. विठाला विठाला प्रत्येकाला युद्धाला सामोरे जावंच लागतं, प्रत्येकाला युद्ध करावंच लागतं. ऐका, या मृत्यूलोकांमध्ये प्रत्येकाला, जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस युद्ध करावं लागतं, लढाई करावी लागते. ऐका, या मृत्यूलोकांमध्ये तिघाजणांची युद्ध प्रसिद्ध आहेत. या मृत्यूलोकांमध्ये, या स्त्री युद्धभूमीमध्ये, रणभूमीमध्ये तिघांचे युद्ध प्रसिद्ध आहेत. कोणाकोणाचे? ऐका, त्रिविधम युद्धम प्रसिद्धम मृत्यूलोके विशेषतः देव युद्धम जीव युद्धम साधक युद्धम प्रसिद्धम. शास्त्रकार पुन्हा वर्णन करतात की या सर्व मृत्यूलोकांमध्ये तीन युद्ध प्रसिद्ध आहेत. तीन युद्ध कोणते कोणते? ऐका, त्रिविधम युद्धम प्रसिद्ध, तीन युद्ध प्रसिद्ध आहेत. कोणते कोणते? देव युद्धम, जीव युद्धम आणि साधक युद्धम. म्हणजे देवाचं युद्ध प्रसिद्ध आहे, त्याच्यानंतर जीवाचं युद्ध प्रसिद्ध आहे आणि साधकाचं युद्ध. या तिघा जणांचं असणारं युद्ध या सर्व मृत्यू लोकांमध्ये रणभूमीमध्ये चालू आहे. पहिल्या युद्धाचा विचार करूयात, देवयुद्ध. ज्या ज्या वेळेस भगवान परमात्मा या ठिकाणी येतो, देव येतो, त्या त्यावेळेस देवाचं युद्धही होत असतो. देवाला युद्धाला सामोरे जावं लागतं. उदाहरण सांगतो ना, ऐका, देवाचं उदाहरण. देवाचं म्हणजे नवरदेवाचं नाही बरं का? मग ऐका, राम प्रभू आणि कृष्ण परमात्मा या दोन देवांचं युद्ध प्रसिद्ध आहे. राम आणि कृष्ण यांचे युद्ध प्रसिद्ध आहे. म्हणा, राम प्रभूने सीतेला असून आणण्याकरता रावणाला मारायचंय, म्हणून राम प्रभू लंकेला गेले, पण जात असताना आपल्या बरोबर कुणाला नेलं? सैन्य म्हणजे वानरांना नेलं. रामप्रभूचं सैन्य म्हणजे वानर, म्हणजे माकडांना घेऊन गेले. वानर सैन्य नेलं. मला एकाने परवा दिवशी प्रश्न विचारला, महाराज रामाने माणसांना का नेलं नाही? माणसांना का नेलं नाही? माणसांच्या जागेवरती वानरांना माकडांनाच का नेलं? नरांना नेलं नाही पण वानरांना नेलं असं का? माणसांना का नेलं नाही? वानरांना का नेलं? त्याचं फार गोड उत्तर आहे महाराज. ऐका, दोन तीन महत्वाची कारण येतात. ऐका, वानरांनाच का नेलं? माकडांना का नेलं नाही? त्याचं फार महत्वाचं उत्तर पहिले ऐका. मला वाटतं जी लंका आहे, ज्या लंकेतून सीतेला आणायचंय, ज्या रावणाला मारायचं, ते लंका आहे. ते लंका कशाची? हो, लंका सोन्याची. बरोबर आहे, लंका कशाची आहे? सोन्याची. मला सांगा, लंका सोन्याची. माणसं जर समजा लढाई करण्याकरता लंकेमध्ये नेली असती, तर माणसाने लढाई केली असती का? सोनं चोरलं असतं. घडी घडी बोला पटापट. मला सांगा, माणसाने युद्ध केलं असत का त्या ठिकाणी सोनं चोरीत बसले असते? साधं सोपे, मग सोनं चोरीत बसले असते. युद्ध राहिलं तिकडं लोकांनी किसं भरलं असत? मला वाटतंय माणसं सोन्याला इतकी हवरी येतात, इतकी हवरी येतात. सोनं अतिशय माणसाला आवडतं, महाराज फार प्रिय आहे सोनं. मी नेहमीच सांगत असतो, भारताचे 10 कॅबिनेट मंत्री परदेशामध्ये गेले, 8
झाला तसाचा प्रवास आटोपला त्या ठिकाणी पोहोचले हॉटेलमध्ये विश्रांती करता सोय केली होती स्नान वगैरे केलं फ्रेश झाले आणि त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था केली होती. भारतातला प्रसिद्ध पदार्थ म्हणजे पोहे. नाश्त्याचा आपला भारतातला प्रसिद्ध पदार्थ म्हणजे पोहे. आपल्या भारतीय कॅबिनेट मंत्र्यांना खाण्याकरता पोहे आले. पोहे पोहे आल्याच्यानंतर प्रत्येकाच्या हातावरती प्लेट आली. त्या प्लेटीमध्ये पोहे होते चमचे होते. पण ऐका पोहे सामान्य होते पण प्लेटी आणि चमचे सामान्य नव्हते. प्लेटी चांदीच्या होत्या आणि चमचे सोन्याचे होते. सोने चमचे कशाचे होते? सोन्याचे. मला सांगा आपले 10 कॅबिनेट मंत्री हातावरती चांदीच्या प्लेटी सोन्याचे चमचे पाहिल्याच्या नंतर काय वाटलं असेल ते यंदा? हो काय वाटलं असत सोन्याचे चमचे पाहिल्याच्या नंतर? रामभाऊ म्हणजे एक जण दुसऱ्याला म्हणला रामभाऊ म्हणला चमचे तर सोन्याचा दिसतोय. ते म्हणलं इथं तरी भ्रष्टाचार करू नका, इथं तरी भारताचं नाव करू नका, देशाचं नाव करू नका, इथं तरी तसा काही काळा बाजार करू नका, चोरी वगैरे करू नका. तो म्हणला काही झालं तरी चालेल पण हा पठ्ठ्या सोन्याचा चमचे आणल्याशिवाय राहणार नाही. चमचे आणणार म्हणला काही झालं तरी चालेल म्हणला. बिठाला बिठाला परदेशामध्ये भारताच्या देशाचं नाव याने डोकं चालवलं. काय डोकं चालवलं? आमचा भारत देश अतिशय गुणवानांचा देश म्हणला, कलाकारांचा देश म्हणला. काय कला आमच्याकडे काय विनोद येत म्हणला? विनोद असे विनोद येत म्हणला तुम्ही पोट धरत असतात. मग म्हटलं कसले विनोद काय विनोद? मी याने जर जोक सांगाय विनोद सांगाय सुरुवात केली. 4-5 लाख पट विनोद सांगितले जोक सांगितले महाराज इतके लोक असले इतके लोक असले पोट धरून धरून आडवे पुढून पुढून लोक असायला लागले. परदेशातले सेवक कर्मचारी हॉटेलमध्ये सगळे आडवे पुढं पुढं असत होते. मग याने विचार केला म्हणला आता कोणाचं लक्ष नाही, आता कोणाचं लक्ष नाही, सोन्याचा चमचा आता काय आणायला हरकत नाही. म्हणून त्याने पट करत असताना सोन्याचा चमचा उचलला आणि आपल्या पोटाच्या खिशात घातला. पोटाच्या खिशात घातला पण ऐका बाकी कुणीच पाहिलं नाही पण आपल्या 9 कॅबिनेट पैकी एकाने ते पाहिलं. आणि मला खरं आणि इमानदारीने सांगा त्या सोन्याचा चमचा खातोय आणि हा पाहतोय याला लय बरं वाटेल का? याला लय बरं वाटेल का? हा म्हटलं तो सोन्याचा चमचा खातोय आणि मी का तसंच राहायचं का? पण ऐका हा जरा चतुर निघाला. पहिले हसून हसून लोक फसवले पण दुसरा त्याचा बाप निघाला. याने पाहता पाहता लोक फसवले. पाहता पाहता कसे फसवले सांगतो ना तुम्हाला. तो दुसरा ज्याने पाहिलं होतं त्याने सोन्याचा चमचा आणलाय. हा म्हटलं आमचा भारत देश कलाकारांचा आहे. आता म्हटलं तुमच्याकडे काय करा? म्हणजे आमच्या भारत देशामध्ये जादूगार आहेत, जादूगार जादूची कला आहे. म्हटली जादूची कला. म्हणलं आता तुमच्याकडे काय जादूची कला आहे? तुम्हाला येते का? म्हणलं येते तर आता जादू करून दाखवतो. म्हणलं काय जादू आहे? म्हणलं ही घ्या ही प्लेट दिसते ना सगळ्यांना गडीभर. हा म्हणा गेला हा म्हणा ना ही प्लेट हा सोन्याचा चमचा. आता म्हटलं हा सोन्याचा तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या डोळ्यासमोर धरलेला आहे. म्हटलं आता हा सोन्याचा चमचा मी 2-4 मंत्र म्हणणार आणि मंत्र म्हटल्याच्या नंतर हा सोन्याचा चमचा मी माझ्या पोटाच्या खिशात घालणार. हा सोन्याचा चमचा माझ्याकडे एवढी जादू आहे. हा सोन्याचा चमचा मी माझ्या पोटाच्या खिशात घातला की तुम्ही त्यांच्या पोटाची झडती घ्यायची. हा सोन्याचा चमचा त्यांच्या पोटाच्या खिशात. ते म्हटलं नाही ते खाऊ नका तुला. नाही ते खाऊ नका म्हटलं त्याने आधीच घातला होता ना. बघता काय माझ्याकडे मंत्र फुटफुटले पोटाची खिशात चमचा टाकला सांगितलं घ्या आता त्यांची झडते. त्यांची घातल्या बरोबर महाराज त्याचा घ्यायला ह्याचा खपला आणि त्याचा घ्यायला. नाही का मला वाटतं सोन्याकरता लोक काय करतील सांगतील. सोन्याला माणसं फार आवडे असतात फार आवडे. रामकृपणे विचार केला हे जात जर तिकडे जर लंकेत नेवाव तर युद्ध करीत सोडून देत्या की सोनं गोळा करीत बसत्यात. म्हणून पहिली गोष्ट सोन्याची लंका असल्यामुळे माणसं नेली नाही मग माकडं नेली. दुसरं कारण माकडं बरोबर का नेले? दुसरं कारण ऐका त्या ठिकाणी रामकृपणे विचार केला माणसं जर नेवात तर माणसं नेल्याच्या नंतर त्यांच्या जीवनाची खाण्याची व्यवस्था करावी लागेल. करावं लागते का नाही? माणसाच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते का नाही? ज्या ज्या ग्रामपंचायती आता झाल्या त्यांना त्यांना अनुभव आला. नाही का पहिला दिवस 15 दिवस महिनावर जेवणाची सोय करावी लागते. कारण ऐका माणसांची जेवणाची राहण्याची व्यवस्था करावी लागली असते पण वानरांचं मात्र तसं नाही. राणेच्या पाले काही राम निवडी केले लंकेश्वरा झाडाचे पालक खाऊन ते दिवस आणि ढकलतात. त्यांना अन्न द्यावं लागत नाही म्हणून चला म्हणून अन्न द्यावं लागणार नाही म्हणून माकडच दिले. सगळ्यात महत्वाचं तिसरं कारण आहे का माणसांना हे दाखवून द्यायचं होतं की तुम्ही चांगली कामं करता असं मुळीच समजू नका. तुमच्यापेक्षा प्राणी सुद्धा चांगली कामं करतात. तुमच्यापेक्षा माकड सुद्धा चांगली कामं करतात. म्हणून रामप्रभूने स्वतःचं सैन्य म्हणून त्या ठिकाणी वानर नेले माकड नेले आणि मग महाराज तिथं गेल्याच्या नंतर असा प्रसंग आहे. समरांगणे आला रामे रावण देखील समरांगणा म्हणजे युद्ध भूमी.
रणभूमी रणभूमी रणभूमीमध्ये युद्धभूमीमध्ये दोघे आले, स्मरांगणामध्ये दोघे आले, एकमेकाच्या समोर आले. राम कोणी त्याला पाहिलं? रावणाने रामाला पाहिलं. आणि मग पुढं रामप्रभू सांगताय, खर तर रघुकुलाची रीत आहे, काय देते, कुणीही असो शत्रू असो त्याला एकदा काय करायची तर संधी द्यायची, त्याला एकदा संधी द्यायची. आणि मग रामप्रभूने सांगितलं, ऐक रावणा, एक तर शरण नाही तर मग मरण. शरण ये तुला जीवदान देतो, पण तू जर नाही शरण आला तर तुला मारावं लागेल. अवघे अंग लाग तुझे वधियेले वीर, होई शरणागत युद्धाशी सादर. ते असणारे रामप्रभू ते असणाऱ्या आणि रावणाला सांगतात की रावणा, अवघे अंग लाग तुझे, म्हणजे तू जेवढे जेवढे तुझे जिवलग असणारे वीर माझ्या करता आणि मला मारण्याकरता पाठवून येणार त्या सगळ्यांचा मी काय केला, नायनाट केला, त्या सगळ्यांना मारलं. आणि आता मात्र तुझी पाळी. पण ऐक रावणा, तुला एक संधी देतो, होई शरणागत किंवा युद्धाशी सादर, एक तर शरण तरी ये किंवा युद्धाकरता तयार तरी हो, मरणाकरता तयार तरी हो. पण मला वाटतंय रावणाला किती जरी सांगितलं तर रावण शरण येईल का? आणि रावण जर शरण आला, म्हणजे शरण जर आला तो तर रावणच कसला, रावण कसला, तो कधी शरण येणार नाही मला. त्याने सांगितलं मरण, पण शरण येणार नाही. आणि मग रामप्रभूने त्याच्यावरती बाणांचा वर्षाव केला. पाहता पाहता त्या असणाऱ्या रावणाला रामप्रभूने मारलं. जीवाचं युद्ध म्हणजे काय हो, ऐका.
जीवाला सुद्धा युद्ध करावं लागतं, पण जसं देवाला दानवांच्याबरोबर युद्ध करावं लागतं तसं मानवांना कुणाबरोबर युद्ध करावं लागतं? देवाचं युद्ध दानवांच्या बरोबर आणि मानवांचं युद्ध हे मानवांच्याच बरोबर आहे, जीवाचं युद्ध हे जीवा बरोबर आहे महाराज। अजूनही नाही का, जीवाचं युद्ध आपल्या स्वकीयांच्या बरोबर किंवा परकीयांच्या बरोबर आहे, आपल्याच लोकांच्या बरोबर आपलं युद्ध चालू आहे। जीवाचं युद्ध जीवाशी, पूर्वीची कीर्तनकार फार गोड सांगायचे, फार गोड सांगायचे, दोन घटक एकत्र आले की त्यांचं कधीच जमत नाही, दोन घटक एकत्र आले कधीच जमायचं नाही, दोन आवा दोन जावा दोन बोर, दोन शास्त्री दोन मिस्त्री दोन पुत्री, दोन भट दोन तट दोन हलगट, कधीच ग बसणार नाही। एकत्र आले की भांड झालीच म्हणून सांगतो, रणांगण पेटलंच म्हणून सांगतो। मला सांगा ना तुम्ही, दोन आवा, आवा म्हणजे महिला स्त्रिया बाया, मला सांगा ना दोन बाया एकत्र आले शांत बसत का? आता कीर्तन लोक कोरोना गर्दी नाही म्हणून ठीक आहे, दरवर्षी गर्दी असू द्या ना, गर्दी असू द्या, कीर्तनाला बसलं तरी ग बसायचं नाही, कीर्तनाला महिला बसल्या तरी शेजारचे म्हणून काय सांगायचे? दोन आवा म्हणजे महिला कधी शांत बसणार नाही। मी तरी मी सांगत असतो 40 गाड्यांची खडखड आणि दोनच बायांची बडबड सारखी चिव नाही का, असते लय भांडण असत नाही का? दोन आवा म्हणजे दोन महिला, दोन स्त्रिया कधीच पटणार नाही। चला पुढे, दोन जावा, जावांना सुद्धा कधीच पटत नाही महाराज, कधीच पटत नाही। तसं बासमती तांदळाचं भात शीतला शिक चिकटत नाही, तसं या सऱ्या जावांचं सुद्धा मनाला म्हणून चिकटत नाही, सारखी भांडणं। व्यवहारात नाही सांगणार, जरा ऐका सांगून जातो। नामदेव राईंच्या गाथ्यांमध्ये दोन जावांचं भांडण आलेलं आहे, दोन जावांचं भांडण ऐका, फार गोड प्रसंग आलेला आहे। त्या ठिकाणी भगवान शंकराच्या मांडीवरती पार्वती बसलेली आहे, भगवान शंकराने आपल्या मांडीवरती पार्वतीला घेतलेलं आहे आणि जटेमध्ये मात्र गंगेला लपवलेलं आहे, जटेमध्ये गंगेला काय केलं तर लपवले। पण ऐका, मांडीवरती पार्वती बसवलेली आहे, पत्नी बसवलेली आहे आणि एक मात्र म्हणजे गंगा जी आहे ती आपल्या जटेमध्ये आहे, लपवलेली आहे। नारद महर्षी त्या ठिकाणी आले आणि नारद महर्षी आल्याच्या नंतर नारद महर्षीने पाहिलं तर काय आज पार्वतीला मांडीवरती घेतलेले, आज काय गलागला गप्प चाललेले, काय चर्चा चालली, मस्तपैकी संवाद चाललाय मांडीवरती घेऊन। नारद महर्षी म्हटले आता बघतो जरा यांच्याकडे, बघतो त्यांच्याकडे। आणि मग नारद महर्षीने आणि त्या ठिकाणी त्या पार्वती साहेबांना बोलवलं, माते जरा इकडे या, इकडे या म्हटल्याच्या नंतर पार्वती निघाले, भगवान शंकर निघाले, बोले बाबा तुम्ही येऊ नका, तुम्ही जागेवरतीच बसा, शिवजी तुम्ही जागेवरती बसा, तुम्ही नका येऊ, फक्त पार्वती मातेला पाठवा। आणि मग भगवान शंकराने ओळखलं नाही का, एकट्याला चालवलंय, ज्या ते पार्वती चालवले काही ना काही काळा बाजार असलं पाहिजे। पार्वतीला बोलवलं, पार्वतीला आणि मग सांगा सुरुवात केले, माते तुम्हाला काही माहिती का, काय 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 विचारताय? आणि मग नारद महर्षीने सांगितलं, तुम्हाला काही माहितीये का, ह्या भोले बाबाने त्यांच्या जटेमध्ये काहीतरी वस्तू ठेवली, तेवढी जटा सोडायला सांगा। मग पार्वती म्हणली, काय जटेमध्ये, काय जटेमध्ये? अहो पार्वती माते, जटेमध्ये काहीतरी लपून ठेवलेले। आणि मग पार्वती म्हणली, काय असेल जटेमध्ये? एखादी हू असेल, एखादी लीक असेल, याच्यापेक्षा काय असेल? नाही नाही, या सर तुम्ही फक्त जटा सोडायला, जटेमध्ये काहीतरी महत्वाची असते। आणि मग त्या पार्वतीला उत्सुकता लागली, मग पार्वती माता त्या नारद महर्षीने म्हणते, नारद महर्षी नक्की सांगा जटेमध्ये काय? आणि मग सांगितलं, जटेमध्ये दुसरं तिसरं काय नाही, गंगी ठेवली आहे, गंगी नाही का, गंगी आहे, गंगी गंगी काय प्रकार आहे बाबा, तुम्ही जटा तर सोडायला मग कळत तुम्हाला। आणि मग महाराज भगवान शंकरापाशी ते असणार आहे, पार्वती गेले आणि पार्वती गेल्याच्या नंतर ते असणार त्या भगवान शंकराला सांगितलं, जटा सोडा, जटा सोडा। भगवान शंकर म्हटल्या, पण झालं काय, कशा करता सोडायचं, बाकी बोलायचं नाही, जटा सोडा। अग पण तुला जटा सोडायचं, बाकी बोलायचं नाही, जटा सोडा। मग मात्र नागदात झाला आणि मग भगवान शंकरांनी काय केलं, जटा सोडल्या। जशा जटा सोडल्या तशी काय झाली, मस्तकावर त्या सरी गंगा प्रगट झाली, गंगा प्रगट झाली। आणि मग ती गंगा आणि गौरी दोघींचं भांडण चालू झालं महाराज। गंगा गौरी दोघी भांडवे समयाशी धाडिले वनारे। आता विठ्ठलांचं काहीच बोलत नाही बरं, आपण का आले तर मी तरी काय करू, संदेशी धाडले वाला म्हणजे पवार नाही बरं का, म्हणजे शंभू संदेशी धाडले वाला पिठा झाला पिठा झाला। गंगा गौरी दोघी भांडवी सांब्याशी घाडी देवणार, खेळ केळी परी न सापडेची तो एक खेळी आशहणारे।
जेवण करा आणि मग वरती जा. काका म्हणले ठीक आहे बाबा. निम्या सिडी मध्ये काका वरती गेलो. हे वरचीने ऐकलं, वरचीने ऐकलं बरोबर, वरचीने सांगितलं काका बाकी मला काही सांगायचं नाही, आज सणाचं तुम्ही माझ्याकडे जेवणा करता आलं पाहिजे. काका म्हणलं ठीक आहे. काका निघालो वरती, पुन्हा खालची नावाच टाकला काका खाली आलो पाहिजे. काका खाली, पुन्हा वरची नावाच टाकला काका वरती. काकाची द्विधा अवस्था झाली, आता वर जावं खाली जावं. काका वर निघाला की खालचीने तेवढ्या त्या धोताचा स्वगा पकडला, खालचीने धोताचा स्वगा पकडला, वरचे पळत पडत आले. काका पुन्हा खाली जाऊ नये म्हणून तिने मान पकडण्यासाठी हात घातला, मान नाही हातात आले. उंडोक्याला काकाच्या चांगली मोठी शिंडी होती, शिंडी हातात आली, वरची शिंडी शिंडी उडते, खालची धोतर पडते. काकालाच कळणार आता काय करावं. काका मध्ये अडकलेला, काकाची फजिती झाली, वरची शिंडी वरती खालची धोतर वरती, तेवढ्याच गावातले म्हातारे तिथे आले आणि म्हातारीने विचारायला सुरुवात केली, काका संक्रांत कधी येते? म्हणलं तुझ्या डोक्यात फरक आहे काय? चालू आहे ना आता, कळतंय का नाही तुला? चालू आहे ना संक्रांत, आता कधी तरी गप्प बसाव का नाही? गप्प बसवणार त्याने. ते म्हणले काका संक्रांत आली कुठून आणि चालली कुठं? काका म्हणला खालून आली आणि वर चालली. नाही का बरं, आता तरी गप्प बसव का नाही? आता तरी गप्प बसव का नाही? म्हातारे म्हणले काका संक्रांत यावेळेस कशावर बसली? काका म्हणलं डोळे गेलं का? माझ्यावर बसली ना आता. आता काकाकडे सांगायचं का? मला वाटतं दोन बायका म्हटलं, दोन सौती म्हटलंय, भांडणं झालीच म्हणून समजा, म्हणून सौतींचं कधी पटत नाही. दोन दुधारी न करावी बाई कधी कसल्या प्रकारचे तू नाही का मी नाही, इतकं सुंदर अशा पद्धतीचं वातावरण आहे. म्हणून नाही का म्हणजे आपलं सोडून बाहेरचं सांगतो, व दोन बुवा एकत्र आले की भांडण झालंच म्हणून सांगतो. म्हणून ऐका, दोन आबा दोन बुवा दोन जावा भांडण झालंच म्हणून सांगतात. दुसरी गोष्ट, दोन शास्त्री शास्त्री एकत्र आले भांडण झालंच म्हणून सांगतात. उत्तर मीमांसा असं म्हणते, पूर्व मीमांसा असं म्हणते, लगेच भांडण त्यांच्यात होत असतं. दोन मिस्त्री दोन एकत्र आले की भांडण झालंच म्हणून सांगतात. एकाने म्हणायचं वाणबे तर झालं नाही, एकाने म्हणायचं गुन्हे तर झालं नाही. मिस्त्री एकत्र आले की भांडण झालंच म्हणून सांगतात. दोन शास्त्री दोन मिस्त्री दोन पुत्री, पुत्री दोन जरी एकत्र आली तरी कधी शांत बसणार नाही. भांडण झालंच म्हणून सांगतात. म्हणून दोन पुत्री सुद्धा कधी गप्प बसणार नाही. चला पुढे. दोन भट भट म्हणजे ब्राह्मण, दोन ब्राह्मण एकत्र आले की भांडण झालंच म्हणून समजा. आणि मला असं वाटलं नाही तरी दोन ब्राह्मणांचं भांडण लागलं म्हणून तिघाच सरकार उभं राहिलं नाही का? नाही दोन ब्राह्मणांचं भांडण झालं ना, नाही का? होणार नाही का? दोन भट एकत्र आले आणि भांडण झालंच म्हणून समजा. दोन भट दोन तट तट म्हणजे घोडे, घोडे एकत्र आले की लाथा मारायला सुरुवात केलीच म्हणून समजा. म्हणून दोन घोडे दोन भट दोन तट दोन हलगट, हलगट म्हणजे रेडे, एकत्र आले की भांडण झालंच म्हणून समजा. मी आतापर्यंत तुम्हाला नऊ नऊ जणांची यादी सांगितली, नऊ नावं सांगितली. मला सांगा याच्यामध्ये दुसरे गाव कोण, दुसरे कोण, एकाच जातीचे का सगळे? एकाच जातीचे
सगळे पण तरी सुद्धा ते भांडण केल्याशिवाय राहत नाही, युद्ध केल्याशिवाय राहत नाही. याला म्हणायचं जीवाचं जीवाशी भांडण. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, मला सांगा मिर्झा राजे कोण होते? मिर्झा राजे हिंदू होते, जावळीचे मोरे कोण होते? हिंदू होते. मुधोजी घोरपडे कोण होते? हिंदू होते. हे कट्टर हिंदू यांनी आयुष्यभर विरोध केला, यांनी आयुष्यभर विरोध केला, लढले, पण कोणाबरोबर? मुघलांच्या बरोबर, मुघलांच्या बरोबर, निजामा बरोबर. अजिबात नाही महाराज, हे आयुष्यभर लढले, पण आपल्याच छत्रपती शिवाजी महाराजांना ते विरोध करत राहिले. आपल्याच छत्रपती शिवाजी महाराजांना ते आयुष्यभर आडवे लागले. मला वाटते जर समजा हे भोसले, घोरपडे, मोरे, मिर्झा राजे हे जर एकत्र आले असते तर या सारे खैबर खिंडीतून आतमध्ये येण्याची मुघलांची माय झाली नसती महाराज. पण हे आपलेच एक असायला पाहिजे होते, पण आपलेच माणसं विरोध करतात ते आपल्याच लोकांना, आपल्याच लोक. मला वाटते मराठीत एक मन सुद्धा सुंदर आहे, मन सुद्धा फार गोड आहे. काय म्हणे? आपलीच नख आणि आपल्याला विख, आपलीच नख आपल्याला विख, म्हणजे आपलीच नख आपल्याला कधी कधी विषबाधा करू शकतात. तसं आपलेच लोक कधी कधी आपल्यालाच काय करतात, आडवी लागत असतात, विरोध करत असतात. म्हणून ऐका, जीवाचं भांडण हे जीवाबरोबर चालू आहे. पहिलं युद्ध आहे ते म्हणजे देवाचं, देवाचं युद्ध दानवांच्या बरोबर. दुसरं युद्ध आहे ते म्हणजे मानवांचं, जीवाचं, जीवाचं युद्ध जीवाबरोबर चालू आहे. आणि नंतर तिसरं युद्ध ते म्हणजे साधकाचं युद्ध. लक्षपूर्वक ऐका, साधकाचं सुद्धा युद्ध चालू आहे. देवाचं युद्ध कधीतरी आहे, देवाचं युद्ध प्रसंग ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस कधीतरी आहे, जीवाचं युद्ध कधीतरी आहे, पण साधकाचं युद्ध मात्र रात्रंदिवस चालू आहे. इच्छा देश समुथेन द्वंद्व मोहेन भारत
भगवान वर्णन करतात की अरे आतमध्ये असणारी इच्छा काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार आशा तृष्णा मनुषा असे अनेक विकार आहेत. अनेक विकार त्या विकारांच्या बरोबर रात्रंदिवस साधकाला युद्ध करावं लागतं. या सर्व विकारांच्या बरोबर युद्ध करत असताना साधक काय करतो, या सर्व विकारांना आपल्या ताब्यामध्ये ठेवतो, जेरबंदी करतो आणि आपल्या कारागृहामध्ये टाकतो. काम क्रोध बंदी Hey,
म्हणजे भक्ती करण्याबद्दल असं म्हणतात. मला वाटतं असं जरी एखादा भक्ती करत असेल त्याला जर असे जातील कुळाचे जर लोक बंधन घालत असतात किंवा परमार्थ करू देत नसतील तर समजायचं त्या साधकाला मागे खेचण्याचा समाज हा प्रयत्न करतो. चला पुढे चौथी गोष्ट, समाज कधी कधी साधकाचा घात सिद्धांत करून पाहतो. मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी पेपरला पाहिलं, टीव्हीला पाहिलं, पंढरपुरामध्ये जेव्हा महाराजाचा काय केला तर घात केला, म्हणजे लोक समाज कधी कधी साधकाचा घात सुद्धा करत असतो. चला म्हणून हे चार आणि अडथळे, चार आणि प्रतिबंध समाज हा आणि निर्माण करत असतो. विठाला विठाला अहोरात्र युद्ध चालू आहे आणि बाहेर समाजाबरोबर साधकाचं अहोरात्र युद्ध चालू आहे. मग आता ऐका, इथं एका आणि शत्रू बरोबर युद्ध करणं कठीण आहे तर इथं तो दोंडू नाही, आतला वेगळा बाहेरचा वेगळा, इथं तो दोंडू नाही. मग आता ऐका, ज्या वेळेला एका बरोबर युद्ध करणं कठीण आहे, एका बरोबर आणि युद्ध करणं आणि कठीण आहे, शत्रू जर बलवाने एका बरोबर युद्ध करणं तर कठीण आहे, इथं तो दोन आहे, मग आता अशा वेळेला काय करावं? अशा वेळेला शास्त्र काय सांगतं ते पाहायला पाहिजे. विढाला 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 विढाला. दोन शत्रू आहेत आणि अतिशय बलवत्तर आहे, अतिशय बलवान आहे, यांच्या बरोबर युद्ध करत असताना शास्त्र काय सांगते ते जरा बघा. म्हणजे आपल्या लक्षात येईल काय शास्त्र सांगते. शास्त्र सांगते की बाबांनो, या सगळ्यात हे शत्रू बरोबर युद्ध तुमचं चालू आहे, पण याच्यामध्ये एक काम करा. काय करा? आपलं आत्मकल्याण कसं होईल याचा विचार करा, आपलं आत्मसंरक्षण कसं होईल याचा अहोरात्र विचार करा. विडाला 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 कल्याणाचा अहोरात्र विचार करा. कारण का? शास्त्रात फार गोड अशा पद्धतीचा श्लोक आलेला आहे, आपदर्थम धनं रक्षेत दारान रक्षेत धनैरपी आत्मनां सततं रक्षेत धनैरपी दारैरपी. सुंदर श्लोक आला महाराजांनी, त्याचा अर्थ तर इतका गोड आहे, इतका गोड अर्थ आहे. ऐका, आपदर्थम म्हणजे जीवनामध्ये आपत्ती येऊ शकते, संकट कधी पण येऊ शकतं, मग आपदर्थम धनं रक्षेत आपत्ती येऊ शकते त्याच्याकरता धनाचा संचय करा. आपल्यावरती जीवनामध्ये संसारामध्ये कधी पण संकट येईल त्याच्याकरता धनाचा संचय करा, म्हणजे पैसा कमवा, पैसा साठवा. पण ऐका, पैसा गेला तरी चालेल पण बायकोची मर्जी राखा, कारण गेलेला पैसा परत कमवता येईल, मिळवता येईल, पण एकदा गेलेली बायको परत मिळायची नाही. आणि मग भाकरी टाका एक पैसा असू म्हणायची का नाही का? कोण भाकरी घालणार? ऐका ऐका, पहिली गोष्ट आपत्ती येईल, आपत्ती म्हणून पैसा असलाच पाहिजे, पण नुसत्या पैशावरती थांबू नका, नुसत्या पैशावरती थांबू नका. गेलेला पैसा गेला तरी चालेल पण पत्नीची मर्जी राखा, पत्नीची मर्जी राखा. आता शास्त्र हा अर्ध श्लोकाचा अर्थ झाला बरं का? पुढचा अर्थ फार गोड आहे, पुढचा अर्थ फार गोड आहे. आत्मनाम सत्तम रक्षेत धनैरपी दारैरपी, फार गोड अर्थ आहे महाराज. आत्मनाम सत्तम रक्षेत म्हणजे आत्मकल्याण कसं होईल याचा विचार करा, आणि आत्मकल्याणाकरता धन गेलं तरी चालेल आणि बायको गेली तरी सुद्धा चालेल, पण आत्मकल्याण कसं होईल याचा विचार करा. विढाला विढाला. सुंदर प्रसंग, गोड प्रसंग आहे महाराज. आत्मकल्याणाकरता पैसा जाऊ द्या, पत्नी जाऊ द्या, पण आत्मकल्याणाचा विचार सतत करा. पंढरपूरची वारी असते, वारीमध्ये सगळे वारकरी येत असतात, पण आता सगळ्यात मोठा वारकरी एकदा पंढरपूरला आला महाराज. तुमचा काय दोष येतात पण प्रमाणित लोक
सोड आणि चाल मी सगळं जुळलं त्यामुळे मला वाटलं द्रौपद पण म्हणाव चल अर्ध झालं काय फरक पडतोय त्याला ऐका ब्रह्माधिक नासती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत वळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांडी उभे जोडून हात हे रोज काकडा केल्याचा परिणाम आहे बिठाला बिठाला माझं सांगते बर का तुमचं म्हणजे भगवान शंकर एकदम वारीला आले वारीला येत असताना भगवान शंकराच्या बरोबर भगवान शंकराची पत्नी आहे म्हणजे पार्वती आहे भगवान शंकराचा मुलगा गणपती बाप्पा आहे आणि वाहन असरण नंदी आहे हे सगळेच सगळे काय झाले पंढरपूरला आले आणि मग पंढरपूरला आल्याच्या नंतर पद्मतळ आहे पद्मतळ त्या पद्मतळापाशी आणि भगवान शंकर पार्वती नंदी आणि गणपती हे सगळे आहेत पण तिथं आल्याच्या नंतर त्या पार्वती साहेबांनी गर्दी पहिली गर्दी आणि गर्दी पाहिल्याच्या नंतर पार्वती साहेबांनी सांगितलं बस 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 असल्या गर्दी आपल्याला यायचंच नाही यायचंच नाही असल्या गर्दीमध्ये आपल्याला मी इथंच थांबणार अगं पार्वती असं करू नको ज्याच्यावर करता आपण आलेलो ज्याला भेटण्याकरता आलेलो तो भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा भेटीवरती उभा आहे तिकडंच नाही 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 मी आता इथंच थांबणार मी येणारच नाही एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये मला यायचंच नाही मला यायचं नाही मी इथंच थांबणार भगवान शंकर म्हटल्या असं करू नको अजिबात नाही मी येणार नाही आणि त्या पद्मतळ्यावरती पार्वती आईसाहेब थांबल्या मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय आता भगवान शंकराने काय करायला पाहिजे म्हणजे जर तिकडे देवाकडे जावं तर पत्नी जाते आणि पत्नीपाशी थांबव तर वाली जाते आता काय केलं पाहिजे बरं देवाचं सोडून द्या जर तुम्ही तुमच्या बायको बरोबर वारीला जर गेला आणि जर बायको जर इकडे अलीकडेच जर वीज बावीलाच म्हणजे मला थांबायचंय तर तुम्ही काय करता तुम्ही काय करता बायको सोडून पंढरपुरात जाता का बायको पाशी थांबता तुम्ही काहीच बोलत नाही नका बोलू मी सांगतो सगळं मला असं वाटतंय आपल्यासारखं कुणी जरी असला तरी आपण पत्नीला सोडून जाणार एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये पत्नी सुकून पत्नीला सोडून जाणार नाही पण भगवान शंकराने एकाच वाक्यात सांगितलं ऐक पार्वती तुला यायचं असेल तर ये नाही तर इथंच थांब पण मी मात्र पांडुरंग परमात्म्याकडे गेल्याशिवाय राहणार नाही याला म्हणतात आत्मना सततम रक्षेत धनैरपी दालैरपी तेव्हा करता धन गेलं तरी चालेल आणि बायको गेली तरी चालेल आता खर तर पुढचं काय दृष्टांत म्हणजे आपल्या गरजेचं नाही पण फार गोड आहे पण नको आता सांगायला याला म्हणतात भगवान शंकराने जे केलं याला म्हणतात आत्मनाचं लक्ष धनैरपे दारैरपे म्हणजे धन गेलं तरी चालेल बायको गेली तरी चालेल पण देवाची भक्ती मात्र चुकता कामा नये काय झालं मंदिरामध्ये साधू होते मुलगा रोज यायचा आशीर्वाद दर्शन घेण्याकरता आला की साधू महाराज त्याला रोज म्हणायचे बाळा आत्मकल्याण करून घे आत्मकल्याण करून घे तो म्हटला महाराज माझं आताच कल्याण आहे माझ्या घरातली माझ्यावरती एवढं जीवलावतात एवढं प्रेम करतात माझं कल्याणच आहे महाराज म्हणले ते कल्याण नाही भिवंडी अरे हे डुप्लिकेट आहे हे प्रेम सगळं डुप्लिकेट आहे तुझं आत्मकल्याण करून घेतो हे तुझं कल्याण नाही आणि मग मात्र तो मुलगा सांगतोय की महाराज मला याची गरज नाही माझ्या घरातली सगळी माझ्यावरती अगदी जीव ओळून टाकतात एवढं माझ्यावरती प्रेम करतात महाराज म्हटले थांब तुझ्या घरात तुझ्यावरती किती प्रेम करतात ना तुला मी सिद्ध करून दाखवतो फक्त एक महिना तू मला दे आणि एक महिना तू माझ्याकडे फक्त ये तो साधक एक मुलगा येऊ लागला त्याला महाराजाने त्या साधूने त्याला समाधी लावायला शिकवलं समाधी लावायला अगदी तीन तीन तास तू समाधी लावू लागला मग त्याला सरे महाराजाने सांगितलं ऐक आता उद्या सकाळी तू घरी तुझी पत्नी किती वाजता उठते म्हणलं 5 वाजता तुला किती वाजता उठवते म्हणलं 6 वाजता उद्या एक काम करायचं पत्नीने तुला 6 वाजता उठवायच्या अगोदर 5:45 काय करायचं तू समाधी लावायची तू समाधी लावायची आता त्याला सिद्ध समाधी जमत होते समाधी म्हणजे अगदी मनुष्य मेल्यासारखाच पडतो त्याला सांगितलं पण महाराज मी जर मेल्यासारखा पडलो आणि घरातल्यानी ठरवलं हा मेला तर पाहुणे रवळे येतील मला स्मशानात देतील मला जाळतील ना महाराज म्हणले त्याच वेळेला मी येणार आहे अंत काळी माझ्या इथे सोडवणे अरे साधकाच्या अंत काळाला सोडवण्याकरता संत महात्मे येत असतात काळजी करू नको मी वेळेला येतो हा घरी गेला 5:45 याने समाधी लावले पत्नीने 6 वाजता पाहिलं तर हा अगदी मरून पावल्यासारखा पडलेला होता मग पत्नीने घरातल्यांना सागर केलं घरातल्यांना सांगितलं असं असं झालेले घरातल्यांनी अख्ख्या गावामध्ये सांगितलं आणि आणखी लोक जमा झाले महाराज 5:45 सगळे मंडळी जमा झाले आणि मग 6 7 8 9 9 वाजता
उचलणार तर पावणे नऊ वाजता साधू हजर झाले. नऊ वाजता उचलायचे ना पावणे नऊ वाजता साधू हजर, महाराज हजर. आणि मग महाराजाला पाहिल्याच्या नंतर असा लोकांचा उमाळा फुटला, असा कळवळा फुटला. आणि मग एका एकाचा आरडा बागवून एका एकाचा कालो बाग. म्हातारी होती म्हातारी आजी, आजी म्हटली महाराज बघा ना देवाने माझी चिठ्ठी पुढे हरवले आणि नातवाची चिठ्ठी शोधून काढली. माझा आणि माझ्या नाताला नेलं कसा देव सुद्धा उलट्या कांदाचा आहे. महाराज बघा माझी चिठ्ठी ठेवली आणि नाताला नेलं, नाताची चिठ्ठी पकडली आणि नाही दुसरी म्हातारी बोलू लागली. म्हातारा सुद्धा म्हणलं बघा ना महाराज माझा मुलगा पडला होता म्हणून मी माझी सगळी देवे माझ्या नातवाच्या नावावरती करायचे म्हणून आजपर्यंत माझ्याच नावावर ठेवली. महाराज म्हणले बरं अजून तुझ्याच नावावर ठेवली नाही. आणि आई होते आजी होते आजी म्हणजे आजी बोलू लागले, आजोबा बोलू लागले, वडील सुद्धा म्हणू लागला महाराज हे सगळे आणि मला सगळं बघावं लागते. माझ्या मुलावरती माझं भयंकर प्रेम होत. आई सुद्धा तेच सांगते, पत्नी सुद्धा तेच सांगते. ते सगळ्याच महाराजाने ऐकून घेतलं आणि मग महाराजाने सांगितलं एक काम करा म्हटलं. एक काम करा तुमच्या मुलावरती तुमच्या नातवरती तुमचं भयंकर प्रेम. नुकतं 6 महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालं होतं याच्यावरती तुमचं परिवाराचं भयंकर प्रेम आहे ना. तर एक काम करा, एक काम करा हा मुलगा जिवंत होईल. जिवंत होईल अहो म्हटले मी साधूच असलाय जिवंतच करणार मुलगा. पण त्याच्याकरता एक काम करावं लागल. काय करावं लागल? ग्लासभर दूध आणा, दूध ग्लासभर दूध आणा आणि दुधामध्ये चमचा आणा. चमचा चमचा लागतोच ना, चमच्याशिवाय कामच होत नाही हो. दूध हलवायचं नाही का म्हणून चमचा लागतो. तो ग्लास आणा चमचा आणा आणि मग तो असणार चमचा तो ग्लास वगैरे तिकडे आणलं. आणल्याच्या नंतर पुडी काढली, वल्ली काढली, औषध काढलं त्याच्यामध्ये टाकलं. कसलं औषध? कसलं आले औषध? ती होती पिटी साखर. महाराजांनी पिटी साखर त्या सर ग्लास मध्ये टाकले. महाराजांनी सांगितलं हे बघा जो पुडी हे औषध घेईल ना तो मरण पावेल आणि हा मुलगा जिवंत होईल. जिवंत होईल असं म्हटल्याच्या नंतर पाहुण्या रवळ्यांना महाराजाने विचारलं कोण घेतोय का हे दूध. पाहुणे रवळे म्हणले बाहेर कोण कोण यायचं राहिले ते जर आम्ही बघून येतो. पाहुणे रवळे बाहेर सगळे आणि मग अर्चना विचारायला सुरुवात केले. मग त्या आजी ना आजी मगाशी लय ओरडत होती ना तिला महाराज म्हणले आजी तुम्ही एवढं दूध घ्या तुमचा नातू जिवंत झालाच म्हणून समजा. आणि मग आता म्हातारी काय म्हणले असं? म्हातारी म्हणली जुवागडी आहे माझे इतके दात चांगले तर अजून सगळ्यांनी महाराज ते सांगितलं. शेवट महाराज म्हणले ऐका तुमचा मुलगा तर जिवंत झाला पाहिजे आणि तुम्ही कोणी मारायला सुद्धा तयार नाही. आता एक काम करा हे दूध मी घेतो मी मरण पावत आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. वा 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 जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. आणि मग काय महाराज महाराज तुम्ही फक्त दूध घ्याच असा जंक्शन पठारा घालू तुमचा असं मंदिर बांधू तुमचं महाराज असं महाराजाला लोकांनी सांगितलं. महाराज म्हणले बाबा नो तुमचं किती मुलावरती प्रेम आता कळालं बिठाला बिठाला लोकांनी सांगितलं महाराज तुम्ही फक्त दूध घ्याच तुमचं भंडारा घालू पुण्य तिथे घालू मंदिर बांधू सगळं काही करू फक्त तेवढं दूध घ्या. आणि मग महाराजांनी हळूच त्याला चिमटा घेतला. तो त्याची समाधी उत्थान पावलीच होते समाधी संपलीच होते तो सगळं ते ऐकत होता. आणि मग महाराज आणि महाराजांनी सांगितलं मग हळूच त्याला खुणवलं आणि मग महाराजांनी ते दुधाचं नाटक केलं. दूध घेतलं दूध महाराजांनी आता ते गावरण गायचं दूध होतं साखर होते मस्त पैकी महाराजांनी ताव मारला हान साळ्या सवळ्या गुडवली असं मस्त पैकी दूध आणलं. आणि मग महाराजांनी दूध पिऊन घेतलं. आता ऐका आता ऐका दूध पिल्याच्या नंतर होणार काय होतं? दोन गोष्टी होणार होत्या. एक साधू मारणार होता आणि मुलगा जिवंत होणार होता. पण ऐका सगळ्यांच्या नजरा सगळ्यांचं लक्ष फक्त मुलगा कधी जिवंत होतो याच्याकडे नव्हतं साधू कधी मरतोय याच्याकडे लक्ष होत. म्हणजे साधूच काही झालं तरी चालत पण लोकांना गेलं गेलं नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो बरं का. मी नेहमी सांगत असतो एक कळस वगैरे बसा साधू लोकच का बस का लावायचे त्याचं कारण आहे महाराज. जरी समजा वर चढला पाय घसरला खाली पडला तर साधू मी आला गावाच काही गेलं मागणं पुढं फुगुडा उडत नाही का. पण आता साधू सुद्धा फार हुशार झालेत भयंकर हुशार झालेत. कसे हुशार झालेत? साधू सुद्धा आता काय करतात खरंच कळसं हात लावत्यात घालूनच सांगत असतात आता तुमचीच पोर वर लावा बाबाला आता वर चढणं होत नाही. साधू लोक आता सांगितलं
ऐका सांगतोय लोकांनी हे पाहिलं नाही मुलगा कधी जिवंत होते सगळे जण एकच बघत होते साधू कधी मरतोय साधू कधी मरतोय त्या मुलाचे समाधी उत्थान पावले आणि मग मरलं उत्तोलन साधूने विचारलं पाहिलंस पहिलं तुझ्यावरती परिवाराचे किती प्रेम आहे होय राम कळालं मला माझ्या परिवाराचं माझ्यावरती किती डुप्लिकेट प्रेम आहे कळालं मला महाराज म्हणते बस माझं काम झालं मी निघालो महाराज निघाल्याच्या नंतर तो मुलगा सांगतोय महाराज तुम्ही आता एकटे जायचं नाही तुमच्या बरोबर आता मला एक घेऊन चला आणि माझं आत्मकल्याण करा तो मुलगा निघाल्याच्या नंतर मुलगा निघाला ना मुलगा त्याची आजी म्हणू लागल्या घरच्यांना परत कळवळा तयार झाला ना कोरगा जिवंत झालं आणि मग आजी म्हणाल बाळ्या पुढे चालला तो म्हणला तुला हरभरे आणायचा तू हरभरे नाही का कडा कडा पुढे दिला तो नाही का ऐका मला एक सांगायचंय त्या साधूने त्या मुलाला दाखवून दिलं की बाबा आत्मनाम सततम रक्षे धनैरपी तारैरपी धन गेलं तरी चालेल पत्नी गेली तरी चालेल पण आपलं आत्मकल्याण करून घेण्याचा प्रयत्न करा बेटा युद्ध चालू आहे याच्यामध्ये पावलो पावलाला आपलं आत्मसंरक्षण कसं होईल याचा विचार करत राहा आणि मग या साऱ्या संसारातील असणाऱ्या युद्धामध्ये आपल्याला एकट्याला जर राखी राखी देवराया तू का म्हणे गेलो वाया देवा आता मी वाया नाही गेलो तू माझं रक्षण कर मग देव रक्षण करेल का ऐका रक्षणाचे पाच प्रस्ताव देवाच्या समोर आणि मांडावे देवा काय कर उपाय सुचव माझं रक्षण कर अंगीकार कर माझं रक्षण कर बळ दे रक्षण कर जागा दे रक्षण कर या चारही गोष्टी नाही जमल्या तर कमीत कमी धीर दे आणि रक्षण कर धीर देऊन रक्षण कर हो धीर देऊन रक्षण कर कसं धीर देऊन रक्षण कर हे उदाहरण देऊन सांगतात अभंगाच्या पहिल्या
देवा मला धीर दे आणि माझं रक्षण कर. या सऱ्या संसारूपी रणांगणामध्ये माझं युद्ध चालू आहे, रणांगण भडकलेलं आहे. या सऱ्या आणि रणांगणामध्ये माझं धीर देऊन काय करत माझं रक्षण कर. भगवान विचारला की महाराज कसं धीर देऊन रक्षण करू. उदाहरण देतात की रणी निघता शूर न पाहे माघारे. एकदा रणांगणामध्ये उतरलेला शूर आहे, योद्धा आहे, तो पुन्हा कधीही माघारी फिरत नाही, कारण त्याच्याकडे धीर असतो. त्याप्रमाणे मला सुद्धा धीर दे आणि माझं रक्षण कर. धीर कसा धीर असतो एक दोनच मिनिटात सांगतो, आपली वेळ संपलेली आहे. ऐका, जो शूरवीर असतो ना त्याने शूरपणाची व्याख्या केलेली असते. काय शूरपणाची व्याख्या? शास्त्र गोड सांगते, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी, याला म्हणतात शूर. देह केला तरी चालेल, एकतर मी विजयाची माळा तरी कळ्यामध्ये घालेल, किंवा माझा देहपात झाला तरी चालेल, मी मरव तरी किंवा विजयाची माळा तरी कळ्यामध्ये घालेल, याला म्हणतात धीर, याला म्हणतात निश्चय, याला म्हणतात आणि योद्धा. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की त्या असणाऱ्या योद्ध्याच्या ठिकाणी जसा धीर आहे तसं मला सुद्धा धीर दे आणि माझं रक्षण कर. भरपूर आणि बोलण्यासारखं आहे, परंतु आपली वेळ संपलेली आहे. म्हणून तुकाराम महाराजांना आणि भगवान परमात्म्याने विचारलं का हो महाराज, हा सारा संसार ज्याला तुम्ही शत्रू म्हणता हा संसार नक्की तुम्हाला करतोय तरी काय? तुकाराम महाराज म्हटले हा संसार मला तुझ्यापासून देवा दूर नेतोय. म्हणून संसारा हाती अंतर लोतुरी, मला देवा तुझ्यापासून हा संसार दूर नेतोय. म्हणून आता एकच मागणे, आता कृपा करी नारायण, देवा आता माझ्यावरती एवढी कृपा कर. बरं तुकाराम महाराज, या युद्धामध्ये तुमच्याकडे नक्की साधन काय? तुम्ही काय संधी काय घेतले का? महाराज म्हटले माझ्याकडे शस्त्र आहे, शस्त्र आणि ते एकच शस्त्र आहे, नामाचे शस्त्र. हा शिवडी वारा विरळतो, तुझ्या नामाचं माझ्याकडे शस्त्र आहे आणि त्यातच मला स्वाभिमान आहे, अभिमान आहे, आणि तेच मी मिरवतोय. बरं म्हटले. मग तुकाराम महाराज सांगतात की देवा जर तू नाही माझं रक्षण केलं आणि जर मी जर या संसारूपी युद्धातून जर बाहेर माघारी जर फिरलो ना, माघारी तोंड जर माघारी फिरवलं, तर देवा मग मी तोंड काय माघारी फिरवलं, माझ्यामध्ये काय गुण होतं हे तू आणि ओळख आणि त्या पद्धतीने तू वाढ. म्हणून तू काय म्हणे माझं फिरता माघारे तेथे गुणे पुरे तुम्ही जाणार, तेवढं गुण पुर तेवढं तुम्ही जाणून घ्या आणि माझं रक्षण करा. तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून या संसारूपे असणाऱ्या आणि शत्रू बरोबर रणांगण भडकलेलं आहे, युद्ध चालू आहे, या युद्धातून देवा मला धीर दे आणि धैर्यपूर्वक तू माझं रक्षण कर, अशी या ठिकाणी देवाकडे विनंती करतात. मी तुमचे फक्त दोनच मिनिट घेणार आहे ऐका. साधून मी मग अशी करून गेलो, एकतर विनंती करत असताना देवाकडे करावी किंवा साधूकडे करावी. संत सुद्धा आपला सांभाळ करतात आणि देव सुद्धा आपला सांभाळ करतो. कसं ऐका, माझ्या जीवनातला घडलेलं अनेक प्रसंग येतात सांगण्याकरता. शास्त्रातले संतांच्या जीवनातले फार प्रसंग येत वेळ नाही. माझ्या जीवनातला घडलेला प्रसंग फक्त दोनच मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. संतांच्याकडे जर आपण पदर पसरला आणि त्यांना जर सांगितलं आता माझा तुम्ही सांभाळ करा, तर ते अवश्य करतात. कसं? 25 जून 2005 ला माझं लग्न होतं. लग्नाचे पत्रिका छापलेली होती, पत्रिका घेऊन पहिली पत्रिका घेऊन संतनाथ महाराजांच्या चरणावर ते अर्पण करण्याकरता या ठिकाणी आलो. आता आल्याच्या नंतर या ठिकाणी पत्रिका वगैरे ठेवली, माने वगैरे होते, ते काही वारकरी होते, त्यांना भेटलो आणि निघालो. दुपारची वेळ होती, 1:30 वाजलेले. माझ्या बरोबर माझा एक तुरुंग होता, आम्ही दोघच होतो. त्यावेळेस मोटरसायकल वगैरे पूल नव्हते त्यावेळेला. आता आम्ही येताना नावीमध्ये आलो, पण ते इथं तासभर आमचा गेला, त्याच्यानंतर ते नावीवर कुठे गेलं त्याचा तपासच नाही. पलीकडनं आम्हाला जायचं, मग आता काय करायचं? आता आम्ही जास्त त्याचं डोकं चालवलं, शक्यतो आगाऊपणा करू नये. त्या दिवशी कळालं, त्या दिवशी कळालं. आता आमचा चुलत भाऊ होता, त्याला म्हटलं जायचं का आपण पोहून पलीकडं? तो म्हटलं तुमची तयारी असेल तर माझं काय अडचण आहे. आता आम्हाला आणखी पोहायची सवय ते इंद्रायणी थोडंफार. आता तिथलं पात्र किती, ह्याच्या 25% पण पात्र नसतं. ते पात्र आम्ही अलीकडे पलीकडे जायचो, म्हणलं तिथं जातोय, म्हणलं इथं काय अडचण आहे. त्याला म्हणलं चल मग आपण दोघ जण पोहोच. त्याने मला पुन्हा पुन्हा विचारलं आप्पा तुला जमल का, म्हणजे घरी आप्पा म्हणतात ना, म्हणलं तुला जमल का, काळजीच करू नको. म्हणलं इंद्रायणी अख्खी पार करतोय, हे काय करते दवा म्हणा म्हणता नाही. आणि जास्त आगाऊपणा नाटलाच. आणि मग त्या ठिकाणी महाराज आम्ही दोघं जण आणि त्या नदीच्या पात्रामध्ये उतरलो आणि पोहत पोहत पलीकडे निघालो. पण ऐका, ज्या वेळेला नदीच्या पात्रामध्ये आणि उतरलो म्हणजे पोहायला सुरुवात केली, अगदी माझ्या माहितीप्रमाणे मी निम्म्यात सुद्धा गेलो नाही, निम्म्यात सुद्धा मी पोहोचलो नाही, तोपर्यंत मला फुल दम लागला, फुल दम. आता मी काहीच करू शकत नव्हतो. मी त्या माझ्या भावाला सांगायला सुरुवात केली, अरे मला फार दम लागलाय, मला जमणं थोडं अशक्य दिसतंय. तो म्हणणार पण आता करणार काय, पाठीमागं बघ म्हटलं किती लागेल, पाठीमागे तेवढंच अंतर होतं.
म्हणजे इकडचं टोकी तेवढं पुढं जाईल तेवढंच आता करायचं काय तो म्हणणं मागं जाण्यापेक्षा काय होईल पुढं तरी सर अक्षरशः निम्म्याच्या थोडं करता 20% पुढे गेलो असतो आणि अक्षरशः माझा दम संपला म्हणजे ताकद संपली आणि श्वास मात्र बंद झाला आणि आता आपण ओळखलं मी स्वतःच आणि मनामध्ये खुणगाट केली की बस आता आपलं संपलेलं आहे आता आपण ही नदी पोहून जाऊ शकत नाही तरुण जाऊ शकत नाही पण ऐका ज्यांच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता इथं आलो होतं किंबहुना आयुष्यभर होते कायम होते त्यांचं स्मरण केलं लगेच लक्षात आलं संतरात महाराज आपल्याला वाचवते आणि संतरात महाराजांना त्यावेळेला नदीच्या मध्यभागी त्या पात्रामध्ये विनंती केली की महाराज संपलेलं सगळं तुम्ही जर कृपा केली तुम्ही जर काही चमत्कार केला तरच मी वाचू शकतो तुम्ही जर वाचवलं तर मी वाचू शकतो अन्यथा संपलेलं सगळं आणि ऐका सज्जनांनो मी अक्षरशः माझा विषय सोडून दिला तर तिथे एकतर काय करणार आहे नदीच्या पात्रामध्ये गटांगाने खायला लागलो बुडायला लागलो आणि ऐका ज्या वेळेला 10-20 सेकंद गेले त्याच्यानंतर मला कळालं मला काय कळालं माझा चुलत भाऊ कडेला उभा होता तुम्ही इतक्या पाण्यामध्ये त्याने मला हात दिला आणि हाताला धरून त्याने मला काय केलं बाहेर ओढलं त्याने मला बाहेर ओढलं मला मध्यभागी जिथं माझा दम संपला जिथं ताकद किंवा स्मरण वगैरे संपलं त्याच्यानंतर डायरेक्ट मला तिथं कळालं की तो मला बाहेर ओढतोय तो मला बाहेर ओढतोय म्हणजे याचा अर्थ संत्रात महाराजांचं स्मरण केलं म्हणून त्या दिवशी मी त्या ठिकाणी तरलो आणि त्या दिवशी तरलो म्हणून आज या ठिकाणी उभा आहे आज या ठिकाणी सेवा करतोय ना तर कशाचं लग्न कशाचा संसार कशाचे वारण कशाचा परमार्थ कशाचे कीर्तन हे सगळं कधी झालं असतं फोटोला हरबीर लागले असते कधीच नाही का पण ऐका तुम्ही सांभाळले संते भय निरसले खंते सांभाळले 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 अनथा म्हणून देव आणि संत नक्कीच साधकाचा सांभाळ करतात रक्षण करतात म्हणून तुकोबारे सुद्धा देवासमोर विनंती करतात की देवा या संसार रूपे आणि शत्रू बरोबर माझं रणांगण भडकलेलं आहे याच्यातून तू माझा सांभाळ कर माझं रक्षण कर अशी देवाकडे आणि तुकाराम महाराज या ठिकाणी विनंती करतात असो या ठिकाणी आपण आणि अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे जे बरोबर आहे ते माझ्या श्री गुरूंचं श्री संतरात महाराजांचं चुकीचे ते वाणीचे बुद्धीचे दोष कीर्तन सेवा करत असताना आपण सगळे मंडळी किंवा प्रतिकूल वातावरणामध्ये कारण महाराज रोज सूचना देत आहेत काही थोडंसं प्रमाण वाढत चाललंय तर तुम्ही सगळे मंडळी स्वतःची काळजी घेऊन या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येतात म्हणून तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो म्हणजे माता भगिनी असेल पुरुष मंडळी असेल सर्वांचं ऋण व्यक्त करतो मृदंगाचे साथ माझे जीवलोक असलेले मित्र आदरणीय आमचे उत्कृष्ट कीर्तनकार ज्यांचं काल अतिशय चिंतनीय आणि सुंदर कीर्तन झालं अभंग मांडण्याची पद्धत वगैरे बोलणं वगैरे शिस्तीत इतकं सुंदर असं आणि कीर्तन आणि दादा महाराजांनी काल केलं म्हणून दादा महाराजांनी आज सुंदर मृदंगाचे साथ केले त्यांचंही ऋण व्यक्त करतो दीपक महाराज आता आहेत त्याचप्रमाणे पिटीचे साथ करणारे आमचे आणि नाना आहेत त्यांचंही ऋण व्यक्त करतो आमचे सर्वच महाराज मंडळी सर्वांचा नामोल्लेख करणं मला शक्य नाही सगळ्यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो सर्वांचं दर्शन घेतो आणि सर्व महाराज मंडळींचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आदरणीय आपल्या आणि महाराजांच्या वतीने आणि संस्थांच्या वतीने कीर्तन सेवा आमच्याकडे या वर्षी आणि आम्हाला प्राप्त झाले मिळाले काही या सगळ्या कोरोनाच्या काळामधीमुळे आणि म्हणून आमचं परम भाग्य आहे आणि म्हणून आदरणीय गुरुवर्य महाराजांचं नेहमीच लक्ष असतं आणि मुलांच्या वरती शक्य होईल त्या त्या ठिकाणी महाराज आणि सेवा बसवण्याचा आपले प्रयत्न करत असतात म्हणून या ठिकाणी आणि महाराजांचे मनापासून ऋण व्यक्त करून महाराजांचं दर्शन घेतो आणि ही कीर्तन सेवा संतरात महाराजांच्या चरणावरती समर्पित करून कीर्तन सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तन प्रवचन कथा पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.